हॅलो, नमस्कार. आनंदी कट्ट्यावर मी जयंत ठोंबरे आपल्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतो नमस्कार. दरवर्षी सर्व तुकड्यांमधून पहिला क्रमांक मिळवल्याबद्दल शाळा पुढील वर्षाच्या सातही विषयांची पाठ्यपुस्तकं 7 200 पानी आणि 7 100 पानी वया बक्षीस म्हणून देत असे. तिच्या छोट्या हातात हे बक्षीस मावायचीही नाही. वर्ष बदलायचं पण हिचा पहिला नंबर कधी चुकायचा नाही. तिच्या बाबांनी सांगून ठेवल्याप्रमाणे शिंदे सर एखादी मुलगी हेरून ठेवायचे जिला शाळेचा खर्च परवडणारा नसायचा. पहिल्या क्रमांकाचा गौरव मोजून 5 मिनिटं मिरवला की ते बक्षीस सर म्हणतील त्या वर्गमैत्रिणीला देऊन ती बाबांचं बोट धरून घरी यायची. एके वर्षी दुपारी लेख निजल्यावर कौतुकाने तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवून आई म्हणाली, एकदाही पोरीला बक्षीस घरी आणू देत नाहीत. बाबा म्हणाले, अगं हिचा शाळा खर्च मी करू शकतो, देवाने तेवढं दिलं आहे आपल्याला. तू एकदा नव्या कोऱ्या पुस्तकांना हातात धरणारी मुलं बघायला हवीस, त्यांचा फुललेला चेहरा पाहायला हवास. शिवाय आपल्या लेकीला आत्तापासून कळायला हवं की गरजेपेक्षा अधिक मिळालं की त्याची हाव नाही धरायची, ते सत्पात्री दान करायचं. या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत राहावं. दुसरी एक गोष्ट, तो इंजिनियर झाला, रगड कमवू लागला. त्याच्या हातामध्ये कला होती. कागदाला पेन्सिल टेकवली की तो उत्तमात उत्तम चित्र काढी. प्रमाणबद्धता, रंग, सौंदर्य अव्वल उतरे. तो कधीही चित्रकला शिकला नव्हता पण त्याची चित्र भल्या भल्यांना आवडून जात. लोकांना वाटे जादू याच्या बोटामध्ये. कुणीही त्याच्या घरी आलं की बराबर चित्रातले एखादे बेधडक चित्र उचलून हे मी नेऊ असं विचारून घेऊनही जात. त्याचं एक्झिबिशन खचून भरे. 2 वर्षाकाठी एखादं प्रदर्शन, पण लोक कौतुकानं येऊन चित्र विकत घेत. आलेला सगळा पैसा कधी कुणाला कधी कुणाला असा वाटून टाकला. कारण विचारल्यावर सांगायचा, आई म्हणायची, तू इंजिनिअरिंग शिकून नव्हता आलेलास, खपलास, जगलास, मेहनत केलीस, तेव्हा कुठे पदवी मिळाली. पदवीने पुरेसा पैसा दिला, चित्रकला मात्र देवाच्या घरून घेऊन आलास. ते तुझं मिळकतीचं नाही, ते तुझ्या आनंदाचं साधन आहे. त्यातून मिळालेलं ठेवून काय करशील. म्हणजेच या जगामध्ये आलोय, जमेल तसं जगाला देत राहावं. तिसरी एक गोष्ट, ती लहान भावावर जवळजवळ खेकसत म्हणाली, तू पहिले तुझ्या अभ्यासाचं बघ, दरवर्षी कमी मार्क्स, परीक्षेच्या काळात रायटर म्हणून जातोस. आधी स्वतः उत्तम मार्क मिळव, मग दुसऱ्याचा रायटर हो. त्यानं गुमान मान खाली घातली, अभ्यास करत बसला. ताई निजल्यावर अलार्म बदलून 5 केला. पेपरच्या आधी अर्धा तासा सेंटरवर पोहोचला नाही की तो याची वाट पाहत सैरभैर होतो. ब्रेल लिपीवरची त्याची बोटं टेन्शनने थरथरतात. ऐनवेळी रायटर आलाच नाही तर, या विचारानं केलेला अभ्यास सुद्धा विसरायला होतो हे त्याला ठाऊक झालं होतं. दरवर्षी कुण्या एका नव्या अंध विद्यार्थ्याचा हा रायटर म्हणून जायचा. याला स्वतःला 4 कमी आले तरी समाधान खूप मिळायचं. त्याने ताईला 1-2 वेळेस सांगून पाहिलं, तूही करून पा, आपले डोळे फक्त 3 कुणासाठी तरी वापरल्यानं त्याचा विषय निघतो. तो वरच्या वर्गात जातो तेव्हा त्याला काय भारी वाटत असेल अनुभवून पा. श्रोतेव, आपण या जगात आलोय, जमेल तसं जगाला देत राहा. श्रोतेव, रेडिओ जयंत या YouTube चॅनल आणि फेसबुक पेजवर येणाऱ्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद देतात. आपले लाईक्स, आपले कॉमेंट्स आम्हाला प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहेत. आता एक छोटीशी विनंती, आपल्याला जसा हा आनंद या कार्यक्रमात मिळाला, मग ते अभिवाचन असो, आनंदी कट्ट्यासारखा कार्यक्रम असो किंवा व्यक्त अव्यक्त, आपल्याला आवडलेला प्रत्येक कार्यक्रम तुम्ही नक्की शेअर करा. आणि आपल्याला जो आनंद झालाय तो आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना सुद्धा मिळू द्या. आवडलेला प्रत्येक कार्यक्रम जरूर शेअर करा आणि आपल्या आनंदात, आपल्या सुखात, आपल्या समाधानात आपले मित्र, नातेवाईक, आप्तेष्टांना सुद्धा सामील करून घ्या.